असं आहे की 4 वर्ष अजिबात लाईट गेली नाही. अचानक काय झालं की लाईट जायला लागली? हा प्रश्न लोक विचारतील की नाही? आता तुमचा 6 कोटीवर तुमची वसुली 13.5 कोटीवर गेली, तुम्हाला आता कशी काय लाईट द्यायला लागली? का बीजेपी सरकार आल्यामुळे, बीजेपी सरकार आल्यामुळे मुसलमानांना लाईट द्यायचं नाही असं तुम्ही धोरण घेताय? 6 कोटीपासून 13.5 कोटी रुपयापर्यंत भरणा झाल्यानंतर लाईट 7-7 तास कशी गायब होते? आणि नंतर तुमचा एकही इंजिनियर जागा नसतो, एकच हवालदार जागा असतो तिथे. जनतेला आधार देण्यासाठी निवडून आलेलो आहोत आणि शेवटी मला माझ्या लोकांना उत्तर द्यायचे, ती उत्तर.